अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। प्रकाशचंद जैन कॉलेज ऑफ फार्मसी या कॉलेजतर्फे 25 सप्टेंबर फार्मासिस्ट दिनाचे औचित्य साधून कोरोना योद्ध्यांचा सत्कार व सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। तब्बल मार्च महिन्यापासून चालू असलेल्या या कोरोना महामारीमध्ये अहोरात्र आपले कर्तव्य बजावणारे पोलीस बांधव, डॉक्टर, फार्मासिस्ट तसंच पत्रकार बांधवांचा कोरोना योद्धा म्हणून पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष राजकुमार कावडिया उपस्थित होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव मनोजकुमार कावडिया, संचालक अभयकुमार कावडिया, PI प्रताप इंगळे, नायब तहसीलदार कुंभार, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर विनय सोनवणे, डॉक्टर प्रशांत महाजन, कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर मयूर भुरट हे व्यासपीठावर उपस्थित होते। मंचावर उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आमच्या संस्थेचे अध्यक्ष, आमचे आधारस्तंभ माननीय राजकुमारजी सर कावडिया, संस्थेचे सचिव माननीय मनोज सर कावडिया, विशेष अतिथी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले PI साहेब, नायब तहसीलदार साहेब, उपजिल्हा रुग्णालयाचे मेडिकल ऑफिसर साहेब, आमच्या संस्थेचे संचालक अभय भाऊ जे नेहमी आमच्या मोठ्या भावाप्रमाणे त्यांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये आम्हाला भरपूर मोलाची साथ असते, इथे उपस्थित असलेले सर्व डॉक्टर्स, फार्मासिस्ट, पत्रकार, बंधू, भगिनी, माझे सहकारी, माझे विद्यार्थी, आज 25 सप्टेंबर वर्ल्ड फार्मासिस्ट डे म्हणून संपूर्ण जगामध्ये हा दिवस सेलिब्रेट केला जातो, साजरा केला जातो। मागच्या वर्षी सुद्धा आम्ही भरपूर असे उपक्रम या दिवशी साजरे केले होते। लॉकडाऊन असल्यामुळे मग या वर्षी काय करता येईल अशी चर्चा सुरू असताना ऑनरेबल श्री सचिव साहेब यांनी मला सुचवलं की ह्या लॉकडाऊन मध्ये प्रत्येक माणूस, प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक संस्था जेव्हा अडचणीत आहे तरी सुद्धा काही लोक असे आहेत की ते खऱ्या अर्थाने आज काम करत आहेत, खऱ्या अर्थाने आज मानव सेवा देत आहेत। मग या दिवसाचं औचित्य साधून आपण त्यांचा सन्मानाचं आयोजन करूया संस्थेतर्फे, तुझ्या कॉलेजतर्फे, आणि त्यांच्या परवानगीनेच, त्यांच्या सहकार्याने, मार्गदर्शनानेच हे कार्यक्रमाचं आयोजन झालं। 2018 म्हणजे फार जास्त जुनं हे कॉलेज नाही, 2018 हे कॉलेज इस्टॅब्लिश झालं। मात्र 2018 जरी सुरू झालेलं असलं तरी कॉलेजचं नाव, कॉलेजची ख्याती ही संबंध जिल्हाभरच नव्हे तर महाराष्ट्रभर पसरली। याचं कारण असं की मागच्याच महिन्यामध्ये महाराष्ट्र स्टेट टेक्निकल बोर्ड ऑफ एज्युकेशन यांच्यातर्फे महाविद्यालयाची दोनदार पाहणी करून व्हेरी गुड असा दर्जा आपल्याला दिला गेला। या व्हेरी गुड दर्जाचं आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये आपलं हे एकमेव महाविद्यालय आहे, आणि इतक्या कमी वेळेत
करू शकलो। संस्थेचे सर्व संचालक मंडळ, अध्यक्ष साहेब, सचिव साहेब यांनी आम्हाला फार मोलाची साथ दिली, काम करण्याकरता पूर्ण फ्री हँड दिला, त्यामुळे हे आम्ही साधू शकलो। तसंच पुढे सचिव साहेबांचं असं म्हणणं आहे की आता हे ठीक आहे, तुमचं कॉलेज सुरू झालं, व्हेरी गुड मिळालं, आता पुढे काय, तर त्यांचं आता रिसर्च पेटंट यामध्ये सुद्धा तुम्ही ग्रामीण भागात असले तरी मागे पडायला नको। आपल्या कॉलेजमध्ये रिसर्च ऍक्टिव्हिटी झाल्या पाहिजे, आपल्या कॉलेजच्या नावावर 5-10 पेटंट असले पाहिजे असा त्यांचा मानस आहे। आणि पुढील काही 1-2 वर्षातच आपल्याकडे पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्स सुद्धा आणण्याचा आमच्या महाविद्यालयाचा मानस आहे। त्याकरता फार महाग अशा मशनरीज, ज्याला सोफिस्टिकेटेड इन्स्ट्रुमेंट म्हणतो, त्या सुद्धा परचेस करून आम्ही आजच घेऊन घेतल्या। एम फार्म घेऊन जेव्हा येईल, परंतु आजच बी फार्मच्या डी फार्मच्या विद्यार्थ्यांना ते आम्ही उपलब्ध करून दिलेलं आहे। त्यानंतर इथे खऱ्या अर्थाने आजचा दिवस ज्यांच्याकरता आम्ही सेलिब्रेट करतोय असे केमिस्ट असोसिएशनचे सर्व पदाधिकारी सुद्धा आलेले आहेत, केमिस्ट मेडिकल शॉपचे प्रोप्रायटर सुद्धा आलेले आहेत, उपजिल्हा रुग्णालयामध्ये काम करत असलेले आमचे केमिस्ट बांधव सुद्धा आलेले आहेत, माझे सर्व सहकारी। बऱ्याच लोकांना असा प्रश्न पडतो की कॉलेज तर बंद आहे आणि शिक्षकांना काय काम असेल, आता फ्रीमध्ये चालू आहे शिक्षकांचं सगळं, असं बऱ्याच लोकांचा असा भास असतो। पण मी एक माझ्या शिक्षकांचं कौतुक म्हणून तुम्हाला एक गोष्ट सगळ्यांना सांगू इच्छितो की जितके अवघड दिवस सगळ्यांना जात आहे तितकेच अवघड दिवस आम्हाला सुद्धा जात आहे। याचं कारण असं की संपूर्ण रचना आमच्या शिकवण्याची बदलल्या गेली। आम्ही याच्या आधी कधी ऑनलाईन शिक्षण दिलेलं नव्हतं मुलांना, ते मुलांना घेणं जितकं कठीण होतं तितकं आम्हाला देणं सुद्धा तितकं जिकिरीचं आहे। मुलांना 1 तास लेक्चर जर द्यायचं असेल तर आम्हाला 6 तास त्याची प्रॅक्टिस करून ते व्हिडिओ बनवावे लागतात। त्यामुळे माझे सर्व फार्मासिस्ट बंधू जे माझे सहकारी आहे, माझे कलीग आहे, त्यांनी सुद्धा ऑनलाईन शिक्षण देत असताना एक कॉलेजची वेगळी छाप पूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये पाडलेली आहे। आपल्याकडे असे काही पालक आहेत की ते आज सरकारार्थी पण आहे आणि त्यांचे विद्यार्थी सुद्धा, त्यांची मुलं सुद्धा आपल्याकडे विद्यार्थी आहे, तर त्यांना त्या गोष्टीचा अनुभव आलेला असेल की सर्व प्राध्यापक, सर्व टीचिंग स्टाफ फार मेहनत घेऊन थेरी ॲज वेल ॲज प्रॅक्टिकल, 3 तासाचं प्रॅक्टिकल सुद्धा त्यांचं ऑनलाईन होतं। म्हणजे जे विद्यार्थी प्रॅक्टिकल करतात त्या स्टाफ करून दाखवते त्यांना, म्हणजे आमची सुद्धा रिव्हिजन चालली आहे मागची। त्या अर्थाने अशा पद्धतीने हे सगळं काम सुरू आहे। मग हे सर्व फार्मासिस्ट लोकांचं कौतुक करत असताना आज फार्मासिस्टची काय स्टेज आहे कंट्रीमध्ये, तसं बघायला गेले तरी फार मोठी इंडस्ट्री आहे, दुर्लक्षित आहे असं म्हणणार नाही। गव्हर्नमेंटचं म्हणा, समाजाचं म्हणा, सगळ्या गोष्टींचं, मेडिकल फील्डचं, या फील्डकडे नेहमी लक्ष आलेलं आहे, पण फार्मासिस्ट म्हणून कुठेतरी हा व्यक्ती थोडासा कुठेतरी दुर्लक्षित राहून जातो। काम तो करत असतो, सामाजिक जोपासणी जी असते ती तो ठेवत असतो, पण ज्या महत्त्वाचं स्थान त्याला मिळायला पाहिजे ते स्थान त्याला कुठेतरी कमी जास्त मिळत असताना असं बऱ्याच ठिकाणी आढळतं। तरी मी फार्मासिस्टसाठी एक गोष्ट सांगू इच्छितो की जो लोक हमारे प्रोफेशन को कम समझते हैं, जो लोग हमारे प्रोफेशन को कम समझते हैं, जरा उनसे जाके पूछिए वो दवा किसकी बनी खाते हैं। त्यामुळे फार्मासिस्ट किंवा मेडिकल प्रोफेशन हे पूर्ण होऊ शकत नाही। आणि आज तो आपला दिवस आहे, तर मग ह्या दिवसाचं औचित्य साधून म्हणजे माझ्यापेक्षा वयाने मोठे आहेत, ज्येष्ठ आहेत, श्रेष्ठ आहेत सर्व फार्मासिस्ट, मी फार अभिनंदन करतो आणि आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करण्याकरता मला हा व्यासपीठ मिळाला त्याचंही मला आज फार भाग्य आणि खऱ्या अर्थाने फार्मासिस्ट आज साजरा होतो असं मला वाटते। आपका आगमन नए कीर्तिमान गढ़ गया, आपका आगमन हमारे लिए नया कीर्तिमान गढ़ गया, आपके आने से हमारा सन्मान बढ़ गया। त्यामुळे या सर्व फार्मासिस्ट लोकांसमवेत आजचा फार्मासिस्ट डे साजरा करताना फार आनंद होतोय। तसंच आपण जर थोडंसं याचे व्यूहात्मक बघितलं तर भारत ही इतकी मोठी बाजारपेठ आहे की जेनेरिक औषधांचं 50% उत्पादन पूर्ण विश्वाचं आपण करतोय, 50% उत्पादन पूर्ण विश्वाचं। आपल्या टोटल जीडीपी मध्ये याचा वाटा किती असं जर आपण बघितलं तर डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली 8-9% याचा आपल्या टोटल जीडीपी मध्ये वाटा आहे। आपण किती रोजगार देतो, फार्मसी सेक्टर किती रोजगार देतो आहे असं जर आपण कॅल्क्युलेट केलं तर 14-17% डायरेक्टली इनडायरेक्टली रोजगार हा फार्मसी बिझनेस देतोय, त्यामुळे याला प्रचंड पुढे स्कोप आहे। आज सुद्धा आपण बघितलं असेल कोरोना काळामध्ये कितीतरी देशांना आपण औषधी पुरवलेली आहे, खऱ्या अर्थाने ग्लोबल फार्मा इंडिया आज बनलेला आहे। कोरोना सारख्या अशा कठीण काळामध्ये पत्रकार बंधू असतील ज्यांनी सुद्धा फार मेहनत घेतलेली आहे, आपल्याला प्रत्येक गोष्ट प्रत्येक न्यूज आपल्यापर्यंत त्यांनी सुद्धा पोहोचवलेली आहे, त्यांचं सुद्धा महाविद्यालयातर्फे कौतुक आणि सन्मानाचा कार्यक्रम आपण ठेवलेलाच आहे, पण
त्यांच्याही अगोदर फ्रंटलाईन वॉरियर्स ज्यांना आपण म्हणतो की जे सर्व डॉक्टर्स त्याच्यानंतर पॅरामेडिकल स्टाफ यांचं इथे फार आपल्याला विशेष दखल घ्यावी लागेल. कारण कोरोना झालेल्या व्यक्तीला आपण भेटायला सुद्धा जात नसताना किंवा जो आपला परिचित असेल आपला नातेवाईक असेल अशा कंडिशन मध्ये आपण त्याला भेटायला सुद्धा जात असताना उलटून त्याला कोरोना झालंय तर बरेच जण मानसिक आधार न देता त्याच्यापासून लांब जाण्याचा आपण प्रयत्न करतो किंवा दूर जाऊ द्या महिनाभर नाही बोलायचं त्याच्याशी आलं लक्षात असं प्रयत्न आपण करत असतो. पण हे सर्व फ्रंटलाईन वॉरियर्स जे आहे हे डायरेक्टली त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये जाऊन त्यांना ट्रीटमेंट देतात सुधरवतात त्यांना खऱ्या अर्थाने परत मानसिक संतुलन सुद्धा त्यांचं स्ट्रॉंग करतात. त्यामुळे मी यांच्याकरता थोडस एक सांगू इच्छितो. हर सुबह शाम की दुआए हम आपके नाम करते हैं, हर सुबह शाम की दुआए हम आपके नाम करते हैं, कोरोना वॉरियर्स हम आपको दिल से सलाम करते हैं. सेवा पथ पर निरंतर तत्पर कार्य अपना आप अंजाम करते हैं, कोरोना वॉरियर्स हम आपको दिल से सलाम करते हैं. इतकं बोलून मी माझ्या प्रस्तावना किंवा प्रास्ताविक मधले दोन शब्द संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद बोरकर सर. अगदी थोड्या शब्दात आपण या ठिकाणी आपलं प्रास्ताविक मांडलेलं आहे. यानंतर आपण ज्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित राहिला तो म्हणजे या सर्व कोरोना योद्ध्यांचा सत्कार व सन्मान सोहळा. श्री प्रकाशचंद जैन ज्योतिषीय संस्थेच्या माध्यमातून आपण त्यांना एक सन्मानपत्र देणार आहोत. तर या सन्मानपत्रामध्ये लिहिलंय काय या सन्मानपत्राच्या वाचनासाठी मी प्राध्यापक राहुल शिंपे यांना विनंती करतो की त्यांनी इथे येऊन सन्मानपत्राचं वाचन करा. हा सन्मान सोहळा सुरू करण्याच्या आधी मला एक गोष्ट या ठिकाणी नमूद करावीशी वाटते. मागील 6-7 महिन्यापासून आपल्या पळास केला येथील कोविड सेंटरमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची सेवा व त्यांना बरे करण्यासाठी कार्यरत असलेले डॉक्टर नर्स फार्मासिस्ट प्रशासकीय अधिकारी व त्यांच्या देखरेखीसाठी काम करत असलेली पोलीस यंत्रणा पाहून संस्थेचे सचिव आदरणीय श्री मनोजभाऊ कावडिया यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताबरोबरच व त्यांच्या विकासाबरोबरच समाजासाठी आपलं काहीतरी देणं लागतं या उदात्त भावनेतून या देवदूतांचा सत्कार हा झालाच पाहिजे हा विचार महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक मयूर भट सरांवर बोलून दाखवला आणि सरांनी या विचाराला सार्थरूप ठरवत औचित्य साधलं ते आजच्या या 25 सप्टेंबर या फार्मासिस्ट दिनाचं आणि म्हणून आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. तर आता आपण या सत्कार सोहळ्याकडे वळण्याच्या आधी 4 उडी मला या ठिकाणी मांडाव्याशा वाटतात. मंच आतुरला आज तेजस व्यक्तिमत्व पाहण्यासाठी, मंच आसूसला आज कर्तृत्वाच्या स्पर्शासाठी, मंच सजला आज मनोभावे स्वागतासाठी, मंच नटला आज आदरभावे सन्मानासाठी. विद्येची देवता आई सरस्वतीला कोटी कोटी वंदन. सन्माननीय व्यासपीठ, व्यासपीठावर विराजमान संस्थेचे अध्यक्ष आदरणीय राजभाऊ कावडिया, संस्थेचे संचालक माझे छोटे बंधू अभय कावडिया, गेल्या 2 वर्षापासून जामनेर तालुक्यासाठी जी सेवा देत आहेत पोलीस निरीक्षक आदरणीय इंगळे साहेब, या कोरोना युद्धांसाठी आज हा कार्यक्रम आपण ठेवला. महत्वाची भूमिका बजावणारे जामनेर तहसीलचे नायब तहसीलदार आदरणीय कुमार साहेब, ज्या कॉलेजच्या लायब्ररी हॉल मध्ये आपण कोरोना योद्ध्यांचा सत्कार करतो आहोत त्या कॉलेजचे प्राचार्य प्राध्यापक मयूर भुरट, खऱ्या अर्थाने ही महामारी पूर्ण जगामध्ये फेब्रुवारी महिन्यापासून थैमान घातलाय आणि जवळपास आपल्या देशात मार्च पासून तर आतापर्यंत ज्या कोरोनाचं नाव घेतलंय की प्रत्येक जण घाबरतो अशा कोरोना मध्ये आपलं स्वतःच जीव व
ओतून काम करणारी सगळी ही जी मंडळी आहे की ज्याचा आज या फार्मसिस डेच्या निमित्ताने आपण सत्कार करतो आहोत. खऱ्या अर्थाने गुरुजी तुम्ही बरोबर सांगितलं की या सगळ्या कोरोना फायटर्सना आमचा मानाचा मुजरा आणि माझा सलाम सलाम सलाम. खऱ्या अर्थाने मी जामनेर पळासकड्याच्या या कॉलेजमध्ये गेल्या 4 महिन्यापासून जामनेर तालुक्याची जी जनता कोविड सेंटर मध्ये येत आहे सगळीच लोक नगरपालिकेची असो किंवा तहसील कचेरीची असो किंवा सगळे डॉक्टर्स असो ज्या तऱ्हेनं तुम्ही मेहनत घेत आहात खरंच तुमचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. ह्या कौतुकाची जेवढी थाप तुमच्या पाठीवर ठेवली आणि आज यामधून आम्ही सगळेजण बोध घेतलं की खऱ्या अर्थाने कुठेतरी आपण एक खारीचा वाटा म्हणून का ना होईना या लोकांचा आपण सत्कार केला पाहिजे आणि परत या लोकांनी सगळ्यांनी जोमाला कामाला लागलं पाहिजे या त्यातली आमची भूमिका आहे. या भूमिकेतून एक आधार म्हणजे एक असं म्हटलं जातं की पत्रकार बंधू या ज्या तऱ्हेनं त्यांनी काम केलं गेल्या 6 महिन्यापासून की काही ठिकाणी कमी जास्त सेवा असतील चांगले असतील त्या सगळ्या मांडून पत्रकार बंधूंनी आपला जीव ओतून जी काम केली खरंच त्यांचंही या ठिकाणी कौतुक आणि अभिनंदन आणि सत्कार करणं अत्यंत गरजेचं आहे. कोविड सेंटरमध्ये काम करणं मला स्वतः सर कोविड होऊन गेला मला आणि माझ्या आईला कोविड झाला होता गेल्या 1 महिन्यापूर्वी असं डिटेक्ट होतं बरोबर. आम्ही जळगाव जाण्याची तयारी केली पुढच्या फ्रंट शीटवर माझे मोठे बंधू आदरणीय संस्थेचे चेअरमन राजूभाऊ बसले आणि मी आणि माझी आई मधल्या सीटवर बसलो. या कोरोना काळामध्ये ज्याला कोरोना झालाय त्याला फॅमिलीतला सुद्धा माणूस बाजूला सारतो पण अशी फॅमिली किंवा असे बंधू किंवा असं परिवार मिळणं हे भाग्याचं लक्षण असतं की मला होता बरोबर मला आणि माझ्या आईला होता बरोबर फ्रेंडशिपवर बसून आम्हाला 1 तासाच्या आत कोविड आम्हाला 1 तासाच्या हॉस्पिटलला ऍडमिट केलं. कोविड हे कोणाला कुठून आलं कसं आलं हे सांगता येणार नाही. परिस्थिती प्रत्येकावर येऊन ठेपली आहे. मी परमेश्वराला ईश्वराला साकडं घालतो की कोविड आपल्यामध्ये बसलेल्या किंवा जामनेर तालुक्यातला कोणत्याच नागरिकाला होऊ नये त्याची जास्ती भयानक आहे. रोग मोठा नसला तरी जास्तीने आपण त्याला गांभीर्याने घेतो आहोत पण ह्या कोविड मधून ज्या तऱ्हेनं एक परिवारातला मी असे डॉक्टर साहेब मी असे किस्सा मॅडम ऐकल्यात की परिवारामध्ये जर एखाद्या कोविडला क्वारंटाईन झालेला असेल किंवा आपण होम क्वारंटाईन म्हणतो आपण जर तो क्वारंटाईन झाला असेल तर त्याला पाण्याचा ग्लास जेवणाचं ताट हे सुद्धा आपण लोटून देतो. आपला भाऊ आपली बहीण आपले वडील आपले आजोबा आपली आजी हे आपल्यापासून कसे दुरावले गेले ह्या रोगामुळे आपण हे ऐकलंय आणि डोळ्यांनी बघितलंय. असं जर परिवारातला माणूस करत असतो करत आहे तर तुम्हाला जेवढं धन्यवाद आणि तेवढा सलाम द्यावा तेवढा कमी आहे की एक परिवारामधला सदस्य हा एखाद्या क्वारंटाईन झालेला माणसाला बाजूला सारतो आणि तुम्ही 100, 150, 200, 250 आपल्याकडे असलेल्या सगळ्या कोरोनावाल्यांना तुम्ही ज्या तऱ्हेनं सेवा देत आहात माझ्याकडे ते मांडायला मॅडम शब्द सुद्धा नाही. मी अक्षरशः माझ्या डोळ्यांनी हे सगळं बघितलं. तुम्ही केलेली सेवा तुम्ही केलेलं हे योगदान समाजाच्या पुढे एक आदर्श आहे. आमच्यासाठी सांगताय तालुक्यासाठी साहेब तुम्ही केलेलं काम तहसीलदार साहेबांनी केलेलं काम हे आमच्यासाठी आणि समाजासाठी एक नवीन योगदानासाठी एक आदर्श तुम्ही आमच्या समोर ठेवलाय. खऱ्या अर्थाने काम करण्याची जिद्द जर असली तर काम तुम्ही आताच माझं डॉक्टर साहेबांशी बोलणं झालं की यावेळेस जो रेशो आहे आता जो फार कमी झालाय त्याच्या मागचं कारण तुम्ही घेतलेली मेहनत तुम्ही केलेला की आपल्या तालुक्यामध्ये कोरोनाचे पेशंट कसे कमी होतील त्या पद्धतीने तुम्ही केलेली व्यूहरचना यातून आपण एक चांगल्या पद्धतीने आपला तालुका आता पुढे जात आहे. खऱ्या अर्थाने फार्मसिस्ट डेच्या निमित्तानं तुम्ही सगळेजण सत्कार मूर्ती इथे आलात. या कोरोना योद्ध्यांचं या फार्मसी डेच्या निमित्ताने कॉलेजच्या निमित्तानं मला तुमचा सत्कार करता आला तुमच्याशी हितगुज साधता आलं तुम्हाला अजून
कुठेतरी बळ देण्याचं काम आमच्या हातून होत आहे. खरंच असं काम परमेश्वर तुम्हाला अजून शक्ती देव, तुम्हाला अजून बळ देव की जामनेर तालुक्याच्या जनतेसाठी तुम्ही अजून ओरात्र कष्ट करा आणि खऱ्या अर्थानं हा जामनेर तालुका कोरोना मधून मुक्त कसं होईल हे आपण सगळेजण संकल्प करूया. या निमित्तानं तुम्ही सगळेजण आलात, आमचा सत्काराचा सन्मानाचा तुम्ही सन्मान केला, आदर केला, विनंतीला आमच्या मान देऊनला इथे आलात त्याबद्दल तुमचे जेवढे आभार मानावे तेवढे कमी आहे. थँक यू व्हेरी मच. सर्वप्रथम तर आपण आम्हाला आज या कार्यक्रमानिमित्ताने आमदार सर्वांची आठवण केली आणि सत्कार आणि सन्मानासाठी आम्हाला पात्र समजले त्याबद्दल मी आपणा सर्वांचा ऋणी आहे. आज जवळपास 6 महिने झाले. 23 मार्चला जेव्हा लॉकडाऊन घेतले झालं तेव्हापासून करोनाची सुरुवात झाली. सुरुवातीला खूप काही गांभीर्याने हा आजार घेतला गेला नाही. साधी सर्दी किंवा व्हायरल फ्लू म्हणून बऱ्याचशा जणांना इवन डॉक्टर मंडळींनी पण आम्ही त्याला लाईटली घेतलं. पण जशा जशा केसेस वाढत गेल्या, कोविड केअर सेंटरची डिमांड आणि रुग्ण वाढत गेले, नंतर आम्ही उपजिल्हा रुग्णालयात फक्त 3 ते 4 डॉक्टर्स होतो. नंतर आम्ही माननीय तहसीलदार सरांकडे आमच्या व्यथा घेऊन गेलो आणि मनोज भाऊंना पर्सनली भेटलो. नंतर त्यांना सांगितलं, कारण यामध्ये जवळपास नगरपालिका असेल, महसूल प्रशासन असेल, पोलीस यंत्रणा असेल किंवा आरोग्य सेवा असेल, या सर्वांवरच रुग्णांना 4 ठिकाणी जाऊन कोविड सेंटर राबवायचे आणि सेवा देण्यासाठी बऱ्याच अडचणी येत होता. म्हणून भाऊंनी इव्हन पहिल्याच भेटीमध्ये आमच्या विनंतीला मान दिला आणि तात्काळ कॉलेज आवरणासाठी 200 खाटांच्या कोविड सेंटरला परवानगी दिली. त्यामुळे जेणेकरून भरपूर रुग्ण जे जळगावले भरपूर रुग्ण जे जागेच्या अभावी किंवा ऑक्सिजनच्या अभावी जळगाव ज्यांना रेफर करावं लागत होतं त्यांना आपल्या तिथं सुविधा भेटू लागली. एक फोनवर आपण इथनं सेंटर पासून ऍम्ब्युलन्स घेऊन जामनेरला उपजिल्हा रुग्णालयात पेशंटला बोलून घेतो तर जवळपास 60-70% मॉर्टॅलिटी रेट कमी झालेला आहे. आणि आता मागच्या आठवड्यापासून केसेस कमी होत आहे. यामध्ये जसं सर्व कोविड योद्धे म्हणजे त्यात डॉक्टर्स असतील, पॅरामेडिकल स्टाफ असतील, आमचे स्वीपर असतील, लॅब टेक्निशियन असतील, फार्मासिस्ट असतील, वाहन चालक असतील किंवा पडद्यामागे काम करतात जसे नगरपालिका, पोलीस यंत्रणा, महसूल यांचं सर्वांचं मनापासून आभार आणि स्वागत. पण यात नागरिकांची जबाबदारी पण तेवढीच महत्वाची आहे. आजार जरी गंभीर वाटत नसेल तरी आपल्या घरातील वडीलधाऱ्यांची काळजी घेणे किंवा आजूबाजूला ज्याला काही लक्षण असतील त्यांनी टेस्ट करून स्वतःला क्वारंटाईन करून घेणे, लक्षणं कमी असतील तर वेळीच उपचार घेणे जेणेकरून म्हणजे मृत्यू दर वगैरे आपल्याला काढता येईल आणि जेणेकरून आपलं घर जर सुरक्षित राहिलं तर समाजाने पर्यायाने देशाला पण आपण एक सेवा करू शकतो. त्यामुळे मला वाटतं की आपण इथं जमलेले सर्वच जण कोविड योद्धे आहोत तर सर्वांनी जबाबदारीचं भान ठेवून असंच सर्व प्रशासनाला सहकार्य द्यायचं आणि पुन्हा एकदा मी या कार्यक्रमानिमित्त जमलेल्या सर्वांचे आभार मानतो आणि 2 शब्द संबोधतो. कोरोना युद्धा सत्कार समारंभ तसेच फार्मसी डे या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमाच्या साठी मंचकावर उपस्थित असलेले या संस्थेचे सर्व श्री राजूभाऊ कावडिया, मनोजबाई अभयभाई कावडिया कुटुंब, या संस्थेचे प्राचार्य श्री गुरुड सर, या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे मित्र डॉक्टर चांदा सर, पाटील मॅडम, सर्व डॉक्टर मंडळी, पत्रकार मंडळी, सर्व मेडिकलचे संचालक, जी ही टीम आहे ही टीम अहोरात्र खरोखर कोरोना युद्धासाठी लढणारी टीम आहे. या ठिकाणी आमचा जो सत्कार आपण या ठिकाणी कोरोना युद्धा म्हणून करतात निश्चित हे आपलं मोठंपण आहे की आपण आम्हाला सत्कारच करत नाही तर पुढील काम करण्यासाठी पुन्हा एक ताकद एक प्रोत्साहित करतात. निश्चित यामधून आमच्या सर्व युनिटीला सर्व आमच्या सहकार्यांना यामधून निश्चित ताकद मिळेल. जवळपास आपण मार्चपासून आपल्या जामनेर शहरात लॉकडाऊन आणि बाकीची कारवाई कोरोना संबंधाने राबवतो आणि यामध्ये फक्त पोलीस विभाग नाही तर सर्व
पोलीस विभाग असेल, पत्रकार असेल, डॉक्टर असेल, नगरपालिकेचे कर्मचारी असेल, मेडिकल टीम असेल, मेडिकल दुकानदार असेल, या सर्वांचं योगदान यामध्ये आहे। यामध्ये अशा भरपूर व्यक्ती आहेत की जे आम्ही त्यावेळेस भरपूर ऊन होतं, मला ते दिवस आठवतात, मार्च एप्रिलचे भरपूर उन्हाळ्याचे दिवस होते। अशा कालावधीमध्ये सुद्धा आम्ही रोडवर उन्हात वाचताना काही असे लोक आहेत आपल्या जामनेर तालुक्यातले, जामनेर शहरामध्ये, की आमच्यासाठी आमच्यासोबत पाण्याच्या बाटल्या घेऊन, आमच्यासोबत चहाच्या कॅटल्या घेऊन, आमच्यासोबत काही फ्रूट, बाकी अजून काय सुविधा लागतात, असे लोक सुद्धा आमच्यासोबत येऊन आमच्यासोबत कोरोनासाठी लढण्यासाठी आम्हाला प्रोत्साहित करत होते। आणि हे सुद्धा सर्व लोकांना कोरोनापासून बचाव कसा होईल याप्रमाणे आमच्या खांद्याला खांदा लावून अशा ज्ञान अज्ञान व्यक्तीने सुद्धा मदत केलेली आहे। आणि ते सुद्धा कोरोना युद्धाच आहे। आम्ही फक्त प्रात्यक्षिक स्वरूपात या ठिकाणी समोर दिसतो, परंतु भरपूर लोक जे आहेत, माझे कर्मचारी आहेत, होमगार्ड आहेत, डॉक्टर, मेडिकल स्टाफ, असे भरपूर लोक आहेत ज्यांनी आपला जीव धोक्यात घालून, आपला स्वतःचा जीव धोक्यात घालून, आपल्या कुटुंबातला जीव धोक्यात घालून जनतेच्या सुरक्षेसाठी स्वतः रोडवर आलेले आहेत। सुरुवातीला फार भीती होती, घरी जात असताना आम्ही स्वतःचे दोन वेळा गेल्यानंतर दोन वेळा कपडे बदलून ते त्या गरम पाण्यात टाकायचे, परत नवीन घालायचे, परत असं सुरुवातीला काही दिवस चाललं। परंतु हे एक जसं त्या कोरोनासाठी आता सगळे कोरोनासोबतच आपल्याला लढणं आहे, कोरोनासोबतच जगणं आहे, अशा प्रकारची सवय झालेली आहे आणि त्या सवयीनुसार आपण सर्व चालत आहोत। परंतु एक टीमचा लीडर म्हणून काम करताना किती अडचणी येतात त्या निश्चित सोबत या शब्दात सांगता येणार नाही, कारण मला माझे 50-55 कर्मचारी, माझ्यासोबतचे 4-5 अधिकारी यांनाही मोटिवेट करून, यांना प्रोत्साहित करून, त्यांना सोबत घेऊन हा लढा लढावा लागत होता। अशामध्ये माझ्या ऑपरेशनचे सुद्धा 5-6 कर्मचारी, 2 अधिकारी पॉझिटिव्ह आले आणि एक कर्मचारी तो गोदावरीला शिफ्ट केला, अमृत पवार शिफ्ट केल्यानंतर त्या ठिकाणून तो मला व्हिडिओ कॉल करून बोलतो, सर तुम्ही या ठिकाणी या नंतर मी मरतो। आणि त्याची परिस्थिती पाहून आम्ही एकदम घाबरून गेलो। त्या ठिकाणी मी माझे एनडीपीओ पाचोऱ्याचे भुसावळचे यांना घेऊन गेलो, त्या भुसावळमध्ये गोदावरी हॉस्पिटलमध्ये स्पेशल कोरोना वार्ड आहे आणि त्यामध्ये फार सिरियस पेशंट त्या ठेवलेले आहेत। आम्ही म्हटलं आम्ही जातो, पण डॉक्टर म्हणजे तुम्ही जाऊ नका म्हणे, त्या ठिकाणी सर्व ते जरी ऑक्सिजन जो बाहेर निघतो त्यांच्या तोंडात, त्यामध्ये सुद्धा कोरोनाचे जंतू बाहेर असेल, त्या ठिकाणी गेलं तर सर्व परिसर कोरोनायुक्त झालेला असेल, पण नाही गेलो तर माझ्या कर्मचाऱ्यांचे ते व्हॉट्सअपवर त्यांनी पाठवलेले व्हिडिओ मला स्वस्त बसू देत नव्हते। मग आम्ही डॉक्टरच्या सल्ल्यानुसार कोरोना अंगावर ते परत किट घातली आणि किट घालून आतमध्ये गेलो, त्या माझ्या कर्मचाऱ्याला धरून त्याला बाहेर आणलं, आम्ही थोडं फिरवलं होतं, त्याची गप्पा मारल्या, त्याला बसवलं सगळं, डॉक्टर सोबत आमच्या सोबतच होते। अशा परिस्थितीत त्या ठिकाणी 10-15 मिनिटं त्या ठिकाणी त्यासोबत बोललो, नंतर त्याला शिफ्ट केलं आणि निश्चित तो दुसऱ्या रोजापासून एकदम नॉर्मल सुरू झाला, नॉर्मल आला आणि त्याने डिस्चार्ज झाला, तो घरी आला। म्हणजे काही व्यक्तींना फक्त दवा काम करत नाही, माझं दवा काम करते, त्यासाठी प्रेम दुवा याची सुद्धा गरज आहे। आणि ह्या परिस्थितीमध्ये काम करताना आता आमच्यासोबत डॉक्टर आहे, मी आहे, पत्रकार बंधू आहे, आता आम्हाला किती लोक हजारो लोक दररोजचे भेटतात, किती कोरोना पॉझिटिव्ह असेल, मी तर आम्हाला कोरोना झालाही असेल, आमची अँटीबॉडीज तयार झाली असेल कोरोनासाठी लढण्यासाठी। सुरुवातीला मी डॉक्टर गेलो, कांदा साहेब बसलेले आहेत, सुरुवातीला माझा कसा खवखवत होता, मला त्यावेळेस शंका आली की मला कोरोना झाला म्हणून, पण मी कोणाला सांगत नव्हतो, तर मी सांगितल्यानंतर बाकीचे सर्व कर्मचारी फॅमिली जर डिस्टर्ब होईल। मी गेलो कांदा साहेब होते, सोनन साहेब होते, महाजन साहेब होते, मी गेलो त्यांच्याकडे, कोणाला सांगता सांगत त्यांना सांगली माझा कसा खवखवतो आणि मला वाटतं की मला कोरोना झाला आहे, तर चांगल्या साहेबांचं उत्तर काय होतं, माझाही कसा खवखवतो म्हणजे मलाही वाटतं की मलाही कोरोना झाला करतो। तर अशा परिस्थितीवर त्यांनी मला मेडिसिन वगैरे दिले, मग आता मेडिकल घेऊन घरी गेल्यानंतर ते घरी सांगता येत नव्हतं, एका कोपऱ्यात ठेवले, कोणाला सांगता मी माझ्या वेळेनुसार घेत होतो, तर मी जर सांगतो तर घरचे घाबरून जाईल, डॉक्टर म्हणजे काही घाबरायची गरज नाही, आपल्याला काही होणार नाही, परंतु कदाचित तो आलाय असेल, गेलाय असेल, आमची एंटीबॉडी अँटीबॉडी तयारी झाली असेल। परंतु सांगायचा उद्देश हा की पॉझिटिव्ह सकारात्मक ऊर्जा जी आपल्या शरीरात आहे ती निर्माण असेल तर आपल्याजवळ रोग येणार नाही।
आणि त्यासाठी एकाचं काम नाही, एकाचं काम नाही, एका संस्थेचं काम नाही, एका एजन्सीचं काम नाही, सर्वांनी मिळून या कोरोनाशी लढणार आहे. मी तो म्हणतो घरातला जो कर्ता माणूस आहे त्यांनी स्वतः नियम पाळणे, आपल्या कुटुंबासाठी योग्य कुटुंबाची काळजी घेणे, तोही कोरोना घरातला कोरोना युद्धच होऊ शकतो. आणि हे प्रत्येकाने जबाबदारी जर घेतली तर हा निश्चित कोरोना जायला काही वेळ लागणार नाही. आणि आता जसे पावसाळ्याचे परतीचे दिवस आले तसेच कोरोनाचे परतीचे दिवस सुरू झालेले आहेत. हे काही ताकद दररोज कमी कमी संख्या होत आहे, निश्चित आपण त्याच्यावर विजय मिळवू. परंतु दुसरा एक महत्वाचं, ज्यावेळेस सुरुवातीला कोरोना झाल्यानंतर आम्ही तहसीलदार साहेब असेल, डॉक्टर साहेब असेल, या ठिकाणी आम्ही सुरुवातीला आपण पेशंट जळगावला पाठवतो सुरुवातीला. परंतु या ठिकाणी आपण एक सेंटर उभारण्यासाठी प्रयत्न केले, परंतु ज्या ज्या ठिकाणी सेंटर उभारण्याचा प्रयत्न केला त्या त्या ठिकाणावर आम्हाला विरोधच त्या ठिकाणी झाला. आजूबाजूच्या रहिवाशांनी केला असेल, ज्याची संस्था असेल त्यांनी देण्यासाठी विरोध केला असेल. अशा परिस्थितीमध्ये आम्ही भरपूर ठिकाणी चाचपडत होतो की ही मिळेल का ती मिळेल का. परंतु मला सांगताना आनंद वाटतो, या तालुक्यातला कोरोना हटवण्यासाठी जसा ना कोरोना इथं काम करतो त्याचप्रमाणे आवडिया कुटुंब यांनी फार मोठं योगदान स्वतःची वाहतूक त्यांनी कोरोनासाठी उपलब्ध करून दिली. आणि या ठिकाणावर कित्येक हजारो कोरोना जे मुक्त होऊन या ठिकाणावर निघून गेलेले आहेत, त्यांचं फार मोठं योगदान या कोरोना लढ्यामध्ये जामनेरकरामध्ये जामनेर तालुक्यासाठी आहे. ते विसरून चालणार नाही. असे दानशूर व्यक्ती आपल्या जामनेर तालुक्याला लाभले आहेत. निश्चित सर्वांनी एकदा टाळ्या वाजवून त्यांच्या परमेश्वर सगळं निर्माण करतो, आपण फक्त एक सर्वसामान्य माणूस आहे. परमेश्वर जी बुद्धी देतो ते डॉक्टर असेल डॉक्टरला रिपेअर करायला देतो, व्यापाराला व्यापार करायची देतो, एखाद्याला नोकरी असेल तो त्याच्याप्रमाणे काम करतो. हे सर्व ज्या त्या पद्धतीनं परमेश्वरांना सेवा देण्याचं जे काम दिलं ते परमेश्वर आधी देतो. साहेब आपण सांगितलं आम्ही जागा दिली, साहेब ज्याच्याकडे असेल तो देईल, ज्याच्याकडे नसेल तो काय देईल, परमेश्वराचा आदेश असतो, तुमचं माझं काही नसतं. आणि आम्ही सर्वच एक सर्वसाधारण, आता जितूला माहितीये आम्ही आपण पंढरला माहितीये, आम्ही सर्वसाधारण एक छोट्याशा गावातून आलेलो आहोत. म्हणजे पहिलं कोविड सेंटर दिलं, जागा दिली, त्याच्यानंतर परत पेशंट नव्हते, जागा नव्हती. गिरीजबोंनी मला बोलवलं, गिरीजबोंनं सांगितलं राजू म्हणून बोला म्हणतो भाऊ म्हणे आपल्याला अजून 200 मेहनती व्यवस्था करायची. म्हटलं भाऊ लगेच व्यवस्था करून देतो, तुमचा फक्त आदेश द्या. मी मुलांना सांगितलं की भाऊनी गिरीजबोन सांगितलंय परत पेशंटची व्यवस्था करायची. हॉल रिकामा पडलेला होता 200 150 कॉट्स आणले, 150 गादी आणली, 20 दिवसांमध्ये 45 लॅटरन बाथरूम तयार केल्या, लगातार 8-10 वायरमन, लगातार 140 पंखे, 100 चिकांड्या, हे सगळं 20 दिवसात हात तयार करून सेंट्रल तहसीलदार साहेबांच्या ताब्यात दिलं. आणि याच्यात एक जनसेवा करायची, आपल्या तालुक्यातला माणूस बघावा हे बघायचं. कित्येक वेळेस काम करत असताना रात्री 11 वाजता होणार लाईट गेली, रात्री 12 वाजता होणार लाईट गेली, रात्री 11-12 वाजता आम्ही आमच्या मोठे सरांना फोन केला, सर ते लाईट बघा, वायरमॅनला फोन केला लाईट बघा, कारण लोड लिमिटेशन कंजम्पशन जास्त, कधी इन्व्हर्टर काम करायचं नाही स्टार्टला, कधी हे करायचं नाही. परत फोन करायचा गिरीजबोंकडे, गिरीजबोंचा फोन रात्री 11 वाजता, राजू बोला भाऊ भाऊ लाईट नाही, म्हटलं करतो. एखादी काय करता बोलू सांगा भाऊ इथे हे नाही भाऊ, राजू ते बघ, म्हटलं भाऊ बघतो. म्हणजे हे सुरुवातीला तुमच्या राज्यात चाललं, धीरे धीरे आम्हालाही वाटलं की सगळं करावं, याच्यात सेवा करावी, हे सेवा करण्याचं काम आम्ही केलंय.
आणि माझं प्रत्येकाला सांगायचं ज्याच्याकडे जे असेल ते द्यावं, परिणाम तुम्हाला डबल रुपये देणार आहे. म्हणून आपण काही कोणावर उपकार केले नाही, काही काम केलं नाही, आपण जनसेवा केली आहे आणि आम्ही जे केलं ते आमच्यासाठी केलंय, तुमच्यासाठी नाही. म्हणून कोणी सांगितलं माझ्या आईचा आणि मुलांचा कोरोना पॉझिटिव्ह झाला, म्हणून म्हणलं कसं, म्हटलं मी गाडी बसतो म्हणून बसायचं नाही, म्हटलं काय होणार तर माझे ते मला होणार आहे, दुसरं काय होणार आहे, म्हणून काय होईल. आपल्या माणसाला आपण जगलो नाही तर जगून काय फायदा, आपल्यासाठी आपण जगावं ही माझी प्रामाणिक इच्छा आहे. आणि आम्ही काही कोणासाठी केलं नाही, कोणा काही कोणासाठी दिलं नाही, किंवा मान सन्मान मिळावा किंवा लाभ मिळावा काही काही करावा किंवा नाव व्हायचं नाव व्हायच्यासाठी कधीच केलं नाही. आणि मी माझं असं म्हणायचं ज्याच्याकडे असेल तो घेईल, त्याच्याकडे नसेल तो काय देईल. म्हणून माझ्याकडे परमेश्वर दिवसबद्दल देतो, मी एक मागितलं दोन देतो, दोन मागितलं दहा देतो, दहा मागितले शंभर देतो, मला त्याची चिंताच नाही काय होणार तिची. म्हणून देत राहावं माझं प्रत्येकाला सांगायचं, जे जे जी जशी होईल तशी प्रत्येकाला मदत करावी आणि प्रत्येकाने मदतीचं स्वप्न बळगावं. आपल्या तालुक्यासाठी आपण आपल्या घरासाठी करतो, घरात झालं की तालुक्यात, शहरासाठी करतो, शहरात झालं की तालुक्यात करतो. माझ्या समोर भोई समाजाची मावशी आहे, पंचवीस बरोबर आहे, त्यांना कोरोना झाला, त्यांची मुलं गाडीत बसायला तयार नव्हते, मी त्यांना गाडी बसून घेऊन गेलो. म्हणजे हे नाही बघितलं की काय होणार आहे, मी त्यांना म्हटलं कसा गाडीत, माझी मिसेस म्हणायची दुसऱ्या गाडीत बसा, म्हटलं काय होणार आहे, माझ्या आईला घेऊन तिला घेऊन जायला काय अडचण आहे, मी तिला सुद्धा घेऊन गेलो. म्हणजे असं बघितलं नाही जे तुमच्या आता साहेब सांगितलं, साहेब चार महिने केव्हा मला मी काम केलं, त्यांचा सत्कार केला, आमचा कोणी केला नाही, ठीक आहे काही इलाज नाही, आम्ही त्यांचा केला आमचा कोणीच केला नाही. साहेब आमच्याकडे कोणत्या समाजामध्ये झाला नसेल, कसा आला नसेल, आम्ही लोटायचो लोक गर्दी करायचे, आम्ही लोटायचो लोक गर्दी करायचे. आणि मला तर असं तरी वाटलंच नाही माझा गळा खसखस केला, कारण मी म्हटलं माझा गळा खस केला कोणी करत असू दे, गळा खसखस केला नाही म्हटलं मी, खोकला आला टीव्ही बघायचो विशेष म्हणजे दुसरं आपण हॉर्मोनिक मी हॉर्मोनिक साहेब सोबत नक्की दोन तीन महिने सगळं झोपतो, झोप लागेल ती बाबा तिथे तिला काय सांगायचं की मला खोकला येतोय. म्हणजे ही सत्य प्रसिद्ध साहेब, म्हणजे आम्हाला कोरोना अँटीबॉडी जी असेल मी साहेब दीड महिना सोपेवर लोक सत्य प्रसिद्ध एक सत्य कोणाला यायच्यात आणि जे आहे ते समोर मला होऊन गेला असेल झाला असेल झाला असेल नसेल ते आज असेल तुम्ही जे काम करा ते करावं लागेल, जे परिस्थिती निर्माण व्हावं लागेल समोर दुसरा तसं करावं लागेल. बस साहेब जे समोर आलं तसं आम्ही केलं, त्याच्यात आम्ही काहीच केलं नाही. आणि याच्यानंतरही साहेब जिजी आम्ही आमची तर प्रामाणिक भावना आहे, जिजी जशी जशी असेल तसं परमेश्वर आम्हाला बुद्धी देईल. साहेब आता आम्ही मेडिकल कॉलेजचे आमचे पाच बिल्डिंगचे काम झाले, म्हणून तुझं स्वप्न आहे आमच्यामुळे दोसा बीएमएस मेडिकल कॉलेज कोणत्या कोणत्या तर मलाही सांगता येणार नाही, मला मलाही माहिती नाही काय आमचं तुझं तो बोलून तो असं तो बुक कर बाबा तो तो असं कर. आता पाच बिल्डिंगचं अडीच लाख शेवटचं बांधकाम झालंय साहेब, माझी सगळ्यांना फक्त विनंती आहे जे बांधकाम झालं ते बघा काय काय झालं ते बघा आणि मन धरत तुम्हाला आता लेट होईल जास्तीत जास्त, पण आमचं स्वप्न आहे एज्युकेशन काम करत असताना मेडिकल फील्डच्या सगळे सगळे एज्युकेशन आणायचंय आमचं स्वप्न आहे. मला दहा वर्षामध्ये परमेश्वरांना जर काय असं पण एवढं काही माहिती नाही, आमचं स्वप्न आहे त्यांना दहा वर्षात एमबीबीएस कॉलेजचं सुद्धा आमचं स्वप्न आहे आणि परमेश्वर. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.